स्वरा भजनी मंडळच्या या हेल्थ नॉवेल या चॅनेलवरती नेहमी तुम्हाला चांगल्या चांगली भजनं आम्ही देत असतो. तसं काही हिंदी गाणी जी आहेत ती सुद्धा इतकी सुंदर आहेत की जणू काही भक्तांनी देवासाठी म्हटलेल्या त्या प्रार्थनाच आहेत. माझ्या या चॅनलवरच्या बऱ्याच जणांचे मला फोन आले की मॅडम, आम्ही तुमची चॅनल्स बघून आम्ही भजनं म्हणतो, त्यासाठी मी लिरिक्स लावत असते. त्याचप्रमाणे खूप जणांनी मला विचारलं की आम्ही आमच्या ठिकाणी डोहाळे किंवा हे पाळणे आम्ही लावू का, तुम्हाला चालतील का? तर मी म्हणेन की अहो, तुमच्यासाठीच तर हे मी चॅनल काढलेलं आहे, त्यामुळे तुम्ही अगदी बिनधास्तपणे ते वापरू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि तुम्हालासुद्धा हे लिरिक्स आहेत तर तुम्ही भजनी मंडळ तुम्ही तुमची तयार करू शकता. त्याचप्रमाणे तुमचीसुद्धा भजनं तुम्ही यूट्यूबला लावू शकता, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. उलट मला खूप आनंद होईल तुम्ही ही भजनं म्हणायला सुरुवात करा. फूल तुम्हें भेजा है खत में, फूल नहीं मेरा दिल है. तुम्हाला आज वाटेल की अरे हे कुठलं हिंदी गाणं काढलंय, परंतु एक लक्षात घ्या की आपण आपल्या देवाला नेहमी रडकथाच सांगत असतो, मला हे बरं नाही, मला हे दुखतंय, मला ते दुखतंय, मला हे, मला ह्याच्यातनं बाहेर काढ, संकटातून बाहेर काढ, सारखं आपण देवाला हे सांगत असतो. की ते कंटाळा येत असेल ना त्याला, तर कधीतरी आपण त्याला, आपण गुरुपौर्णिमेला कसं गुरूंना आपण फूल देतो ना, त्याप्रमाणे आज देवाला सुद्धा आपण आपल्या चांगल्या भावना पोहोचूया, त्याला किती खूप आनंद होईल बघा. फूल तुम्ही भेजा है खत में, फूल नहीं मेरा दिल है. प्रियतम मेरे मुझको लिखना, क्या है तुम्हारे काबिल है. फूल तुम्हें भेजा है खत में, फूल नहीं मेरा दिल है. फूल तुम्हें भेजा है खत में, फूल नहीं मेरा दिल है. प्रियतम मेरे मुझको लिखना, क्या ये तुम्हारे काबिल है. प्यार छुपा है खत में जितने सागर में मोती. प्यार छुपा है खत में इतना जितने सागर में मोती. चूम ही लेता हाथ तुम्हारा, पास जो तुम मेरे होती. फूल नहीं मेरा दिल है. फूल तुम्हें भेजा है खत में. नींद तुम्हें तो आती होगी, क्या देखा तुमने सपना. आँख खुली तो सपना हो न सका अपना. तन्हाई हम दूर करेंगे, ले आओ तुम शहनाई. प्रिय तुमने सिखलाई, अब कब आओगे खत लिखना. फूल तुम्हें भेजा है खत में, फूल नहीं मेरा दिल है. फूल तुम्हें भेजा है खत में, फूल नहीं मेरा दिल है. प्रियतम मेरे
से जी भर ताही नहीं अब नैन मिले तो चैन मिले। बघा देवाला म्हणतात देवा तू प्रत्यक्षशी आहे, आम्हाला नुसतं तुझ्याशी नुसतं भजन म्हणून आम्हाला काही आनंद होत नाही, आम्हाला तू प्रत्यक्ष भेटायला हवायस। खत से जी भर ताही नहीं अब नैन मिले तो चैन मिले। चांद हमारे अंगना उतरे कोई तो ऐसी रैन मिले। मिलना हो तो कैसे मिले हम। देवा तू कुठल्या रूपात मला येऊन भेटणार आहे सांग तरी मला। मिलना हो तो कैसे मिले हम, मिलन की सूरत लिख दो नैन बिछाए बैठे हैं अब कब आओ खत लिख दो।